आणि सगळा जीर्णोद्धार अखिल भारतामध्ये जो राजमातांनी केला तो स्वतःच्या पैशातून स्वतःच्या तिजोरीतून केला, तो जनतेच्या तिजोरीतून त्या ठिकाणी केला नाही। आणि खऱ्या अर्थाने मुघलांनी आमच्या हिंदूंची जी देवत त्या ठिकाणी पायदळी तुडवली होती आणि एक प्रकारे आव्हान दिलं होतं, सांगा कोणामध्ये हिम्मत आहे, तुमच्या देवाला देखील तुम्ही वाचवू शकत नाही। त्यावेळी राजमाता पुढे आल्या आणि त्यांनी सांगितलं, होय मी वाचवणार आणि आमच्या सगळ्या देवतांना त्या ठिकाणी वाचवण्याचं काम आणि त्याचा जीर्णोद्धार करण्याचं काम हे राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी केलं। त्या नसत्या तर काशी ही दिसली नसती, त्या नसत्या तर या ठिकाणी शिवाची मंदिरं आपल्याला दिसली नसती, त्या नसत्या तर या ठिकाणी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आमचा धर्म जिवंत आहे तो जिवंत परिस्थितीत कदाचित दिसला नसता। अशा प्रकारचं कार्य या राजमातेने या ठिकाणी करून दाखवलं। आणि म्हणून ही जी मागणी या ठिकाणी होते की या जिल्ह्याला अहिल्यानगर म्हणून नाव दिलं पाहिजे, मी देखील माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी विनंती करणार आहे। खऱ्या अर्थानं आपलं सरकार तर हिंदुत्ववादी सरकार आहे, आपण छत्रपती शिवरायांचं नाव सांगणारे लोक, आपण तुमच्याच नेतृत्वामध्ये संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तयार केलाय, आपण धाराशिव तयार केलाय आणि आता तुमच्याच नेतृत्वात मुख्यमंत्री महोदय अहिल्यानगर देखील या ठिकाणी झालं पाहिजे। आणि मला विश्वास आहे छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे तर अहिल्यानगर तर होणारच, तुमच्या मनात शंका ठेवण्याचं काही कारण नाही आहे।